यूनियन ऑपरेटर विजय ठाकरे द्वारा मध्यान्ह भोजन घोटाला के मुद्दे को उठाया था। इस मुद्दे को कई विधायकों और संबंधित मंत्रियों ने लक्ष्यवेधी सूचना के माध्यम से भ्रष्टाचार को उजागर किया है, लेकिन अब शीत सत्र में इस मामले को लेकर किसी भी तरह की चर्चा नहीं हो रही है। इसी श्रृंखला में प्रतिक्रिया साझा की है विजय ठाकरे ने, आइए डालते एक नजर। मेरा नाम विजय ठाकरे, मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ट्रेड युनियन ऑपरेटर म्हणून काम करतो। ट्रेड युनियनच्या संदर्भातले कामगार संघटनेचे कामं मी करत असतो। मागच्या वेळेस आम्ही माध्यान्ह भोजन घोटाळा जो आमच्या कामगार विभागामध्ये झालेला होता, आणि हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा घोटाळा, अनेक आमदारांनी माननीय मंत्री महोदयांनी याबाबत लक्षवेधी सूचना करून हा भ्रष्टाचार उघड केलेला आहे। आणि इमारत व इतर कल्याणकारी बांधकाम मंडळाकडे हा भारतातला सगळ्यात मोठा श्रीमंत महामंडळ आहे, याच्याकडे 20,000 कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे। आणि या निधीवर आता कशाप्रकारे आपण इथं भ्रष्टाचार करत असं अधिकारी लोक प्लॅनिंग करतात, आणि त्या माध्यमातून वाहन घोटाळा आणि माध्यान्ह भोजन घोटाळा या ठिकाणी झालेला आहे चंद्रपूर आणि एंटायर महाराष्ट्रामध्ये। परंतु मागच्या अधिवेशनामध्ये बऱ्याच याविषयी चर्चा झाल्या सभागृहामध्ये वगैरे, माननीय मंत्री महोदयांनी यावर उत्तरसुद्धा दिलेलं आहे समिती बनवण्याचं, परंतु अजूनपर्यंत ती समिती कोणची आहे, त्या समितीचे सदस्य कोण आहेत, आणि नेमकं या घोटाळ्याचं पुढे झालं काय हे अजूनही काही कळलेलं नाही। आपल्याला मी एक सांगू इच्छितो की बेस्ट किचन जी ही कंपनी आहे फूड सप्लाय करणारी, त्याचे उमेश पगडिया साहेब त्याचे चेअरमॅन आहेत, त्यांना मी असा प्रश्न विचारलेला होता की 1,61,00,000 रुपयाचं 1 महिन्याचं October 2022 बिल तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये टाकला, त्याची उचलही केली, परंतु ज्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिथं वाहन जात नाही, बैलगाडी जात नाही, अशा ठिकाणी तुम्ही वाहनाने भोजन पुरवठा केला असं तुम्ही दर्शवलेलं आहे, आणि त्याची बिलाची उचल केलेली आहे। जिथं पैदलही कोणी जाऊ शकत नाही अशा पहाडावर तुम्ही भोजन पुरवठा केला अशा पद्धतीचं ते दर्शवल्यामुळं ते मला असं वाटतं की यामधली सखोल चौकशी होऊन कामगारांच्या हितासाठीचे जे पैसे, कामगारांच्या हितासाठी योजना, कल्याणकारी योजना चालवण्यासाठी जे पैसे गोळा केलेले आहे सरकारने, ते कामगारांच्या चांगल्या हितासाठीच उपयोग व्हावा म्हणून हे 1,850 कोटी रुपयाची भ्रष्टाचार कसा झाला, कुणी केला, आणि याची रिकव्हरी कशी होईल यावर कुणीतरी लक्ष द्यायला पाहिजे। आणि या विभागाचे जे मुख्य इमारत व इतर कल्याणकारी बांधकाम मंडळाचे जे सचिव आहेत, जे अर्थमंत्रालयाचे सचिवसुद्धा असतात, ते आहेत माननीय विवेक कुंभार साहेब। आपल्या माध्यमातून मला त्यांनासुद्धा विनंती असेल की भाडेतत्वावरही वाहन आणि हा जो माध्यान्ह भोजन घोटाळा आहे याची योग्य चौकशी आपण केलीच पाहिजे, असे कामगार नेता म्हणून मी या ठिकाणी मागणी करणार आहे।